नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहायक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी एम ए मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 4 बोली अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये आपण सत्र 4 घटक क्रमांक 3 बोली, इतिहास आणि भूगोल या संदर्भातली चर्चा करतो आहे। मागील काही लेक्चर्समध्ये आपण बोली साहित्याचा वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आढावा घेतला होता। आज आपण या ठिकाणी सामाजिक बोली विज्ञान या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। मित्र हो, ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे काही स्वाध्यायन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वाध्यायन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेतला आहे। तर मित्र हो, सामाजिक बोली विज्ञान ही या संकल्पनेचा विचार करत असताना बोली विज्ञान ही भाषा विज्ञानाचीच एक शाखा आहे। बोलींचा 3 प्रकारे अभ्यास केला जातो। भौगोलिक सीमारेषांच्या आधारे भाषाभेदाचा अभ्यास भौगोलिक बोली विज्ञानामध्ये केला जातो। बोलीच्या बोली क्षेत्रातील भाषकांच्या बोलींचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून बोलण्यातील भाषिक अंतरांचा संख्यात्मक अभ्यास भौमितिक बोली विज्ञानात केला जातो। तर सामाजिक बोली विज्ञानात समाजगतनिष्ठ सर्वेक्षणावर आधारलेले अध्ययन असते। यामध्ये व्यवसाय, लिंग, वर्ग, स्थळ, आर्थिक स्तर, शैक्षणिक पातळी याच्या आधारे बोलीभेदांचे अध्ययन केले जाते। विल्यम लेबॉ या भाषा अभ्यासकाने 1966 न्यूयॉर्कमधील इंग्रजी भाषेचा सामाजिक स्तरानुसार अभ्यास केला। सामाजिक संदर्भापासून भाषेला वेगळे काढून भाषा विज्ञान असे काही अभ्यासक्षेत्र असू शकते हेच लेबॉसारख्या भाषा अभ्यासकांना मान्य नाही। त्यांच्या मते सामाजिक भाषा विज्ञान हेच खऱ्या अर्थाने भाषा विज्ञान होय। लेबॉच्या या प्रकल्पापासूनच सामाजिक बोली विज्ञान या शाखेचा प्रारंभ झाल्याचे मानले जाते। सामाजिक बोली विज्ञानाला इंग्लिशमध्ये सोशल डायलॉक्टॉलॉजी असे म्हणतात। रमेश वैखडे म्हणतात की सामाजिक बोली विज्ञानात विशिष्ट बोलीकडे पाहण्याचा निज भाषिकांचा व अन्य भाषिकांचा दृष्टिकोन तसेच त्या बोलींची सामाजिक प्रतिष्ठा लक्षात घेऊन बोलींचा अभ्यास केला जातो। नमुने गोळा करताना बोलणाऱ्याचे सामाजिक स्थान आणि परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेतला जातो। व्यावसायिकदृष्ट्या व्यवसाय विशिष्टता, आर्थिक सामाजिक स्तर यामुळे या बोलीत जी भाषिक वैशिष्ट्ये किंवा शैलिका निर्माण होतात त्यांचा अभ्यास हा सामाजिक बोली विज्ञानामध्ये केला जातो। त्यामुळे व्यापक क्षेत्रीय सर्वेक्षणाऐवजी मर्यादित उपाययोजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून भाषिक पाहणी करण्याकडे या अभ्यासकांचा कल असतो। उपयोजन क्षेत्रानुसार भाषिक विकल्पनाचे नमुने गोळा करून त्या सामाजिक बोलीचे वर्णन देणे हे या अभ्यास पद्धतीचे उद्दिष्ट आहे। 2 भाषकांना परस्परांच्या भाषेचे आकलन होण्यात भाषिक अडथळे निर्माण होतात तेव्हा त्या 2 वेगवेगळ्या भाषा ठरतात। भौगोलिक भाषा विज्ञानात अशा भाषाभेदांच्या सीमा दाखवणारा नकाशा काढता येतो परंतु सामाजिक बोलीविज्ञानात वर्ग, वय, जात, वंश, धर्म यासारख्या कारणांनी परस्परांच्या भाषेच्या आकलनात पडणारे अंतर आणि अडथळे यांचा विचार केला जातो। उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याची भाषा आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या भाषेशी मिळती जुळती असते परंतु त्या गावातील ब्राह्मण भाषेपासून तिचे अंतर खूपच असते। एकाच बांधकाम व्यवसायातील बिल्डरची भाषा, मुकादमाची भाषा आणि गाडी वडा, माती वडा अशा कामगारांची भाषा यातील अंतर हे सामाजिक स्तरभेदांनी निर्माण केलेले असते। पाश्चात्य देशात वर्गीय बोलींचा अभ्यास या दृष्टीने केला जातो। वर्गनिहाय उच्चारसरणी कशी बदलते, व्याकरणिक भेदावरून सामाजिक भेदांविषयी अटकळ कशी बांधता येते यासंबंधीचे विवेचन अशा अभ्यासामधून आढळताना दिसते। उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर उच्चवर्गीय समाजगटामध्ये आय डीड इट यस्टरडे असा उल्लेख केला जातो पण कनिष्ठ वर्गीय समाजगटामध्ये आय डोंट इट यस्टरडे असा हा उल्लेख केला जातो। तर ही उच्चवर्गीय समाजगटामध्ये ही हॅज नॉट गॉट इट असं म्हटलं जातं तर कनिष्ठ वर्गामध्ये ही आय नॉट गॉट इट असा हा शब्द प्रयोग केला जातो। म्हणजेच पाश्चात्य देशात औद्योगिक संस्कृतीतून सामाजिक श्रेणी उदयाला आल्या त्यातून सामाजिक बोलीही जन्माला आल्या। भारतात मात्र सामाजिक स्तरभेद हे प्रामुख्याने जातीनिय आहेत त्यामुळे महागी, धनगरी, लाडशिक्की, भिल्ली
अशा जात जमातीनिष्ठ बोलींचे अध्ययन सामाजिक बोलीविज्ञानाच्या मनोदृष्टीतून करता येऊ शकते. व्यक्ती ज्या समाजगटात राहते त्या समाजगटाच्या प्रतिष्ठेनुसार त्या त्या बोलीत भाषा वैविध्याची व शैली विविधतेची वैशिष्ट्ये आढळतात. बोलीचा दर्जा हा त्या त्या समाजाच्या सामाजिक दर्जावर अवलंबून असतो. 1966 लेबॉने न्यूयॉर्कमध्ये केलेल्या पाहणीनुसार निम्नस्तरीय कामगार वर्गात काही उच्चार भेद दिसून आले. या उच्च भेदानुसार वेगवेगळ्या उच्चार भेदानुसार या बोलीचा दर्जा आणि त्यातील सामाजिक स्तर हे या ठिकाणी लेबॉने मांडलेले दिसतात. बोली आणि समाज यात खूप घनिष्ठ संबंध असतो. बोली विशिष्टतेवरून समाज विशिष्टता लक्षात येते. समाजभाषा विज्ञानात भाषिक विशिष्ट भाषिक समाजाच्या भाषेचे अध्ययन करताना त्या समाजाच्या भौतिक व मानसिक वास्तवाचेही आकलन अटळ असते. समाजनिष्ठ बोलीविज्ञानात ही मर्मदृष्टी ठेवून बोलींचे अध्ययन केले जाते. उदाहरणार्थ आदिवासी बोलीत गोरेपण, शिरशिरीतपणा, दर्शक शब्द हे त्या परिसरातील तत्सदृश्य वनस्पती आणि पिकांच्या दृश्य प्रतिमांना मिळते जुळते असते. उदाहरणार्थ गोव्याच्याऐवजी काकडी जेवा, तांबूस गोव्याच्याऐवजी उंबाळ जेवा, सडसडीत व गव्यवनसाठी गहू जेवा हे शब्द त्या प्रदेशातील व्यक्तींच्या मनात ठसलेल्या परिसरातील वस्तुमात्रांना निर्माण झालेला क्षेत्रविशिष्ट शब्द आहेत. मुलांची नावे ठेवताना तो जन्माला आला त्या दिवशी ज्या गावाचा बाजार असेल त्या गावाचे नाव असलेले नाव ठेवले जाते. उदाहरणार्थ नोकऱ्या म्हणजे नवापूरच्या बाजाराचा दिवस, शनिवार या भागालाही नोकऱ्या असेच म्हणतात, किंवा इसऱ्या म्हणजे विसळवाडीच्या बाजाराचा दिवस, रविवार इसऱ्या म्हणजे नोकऱ्या नोकरी इसऱ्या इसरी या व्यक्ती नावामागील ही सामाजिक पार्श्वभूमी भाषेच्या माध्यमातून स्पष्ट करणे हे समाजभाषा विज्ञानाचे कार्य आहे. त्यामुळे केवळ संरचनात्मक किंवा व्याकरणात्मक अध्ययन असत नाही तर सामाजिक स्तरभेद आणि परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊनच बोलीचे आकलन यथार्थपणे येऊ शकते. सामाजिक संस्था आणि घडी इत्यादी गोष्टी भाषेवर कशा प्रकारे परिणाम घडत असतात याची काही उदाहरणे मिलिंद मांचे आपल्या आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांत आणि उपयोजन या ग्रंथात देतात. जसे 1860 अनेक प्रकारच्या सामाजिक आर्थिक राजकीय परिवर्तनामुळे रशियन कुटुंब व्यवस्थेतील नवऱ्याच्या भावाची बायको हे नाते दर्शवणारा यात्रो हा शब्द म्हणजे बायकोचा भाऊ हे नाते दर्शवणारा शोहिन हा शब्द आणि भावाची बायको हे नाते दाखवणारा नेवस्तका हा शब्द आज नष्ट झाले आहेत. कारण तेथे एकत्र कुटुंब व्यवस्थेने मोठ्या प्रमाणात विघटन झाले आहे. अगदी तसेच मराठी भाषेत ननन जाऊ यासारखे शब्दांचे झाले आहे. म्हणूनच आणखी 2-3 पिढ्यांवर हे शब्द कितीसे वापरले जातील याविषयी मिलिंद मालशे यांनी शंका उपस्थित केली आहे. आपल्याकडे देखील पाश्चात्य संस्कृतीमुळे अनेक देशी शब्द जणू हद्दपार झाले आहेत. याविषयी तारा भवाळकर आपल्या मायबोलीतील धक्के आणि हिसके या लेखात ते चांगले विवेचन करतात. त्या म्हणतात की टू रूम किचन या बदललेल्या जीवनशैलीमुळे घराचे रूप बदलले. कॉल, चिकन, टॉयलेट असे प्लॅटमध्ये बेसिन, डायनिंग टेबल, ब्रेकफास्ट, डिनर, डिश, सँडविच, सॉस, केचअप असे अनेक नवीन शब्द शिरले. आणि त्याचवेळी पाटपाणी, मोहरी, चूल, भावनसा, निखारा, हरोळी, गुणवणी, डेकची, डेचकी, तपेली, गंगाळ, बोगुळं, देवळी, फडताळ, पातेला, चमचा, घागर, कानोडा यासारखे शब्द हद्दपार होऊ लागले दिसतात. घरामध्ये टाईल्स बसल्याने सागवणे, कोतवणे हे शब्द हद्दपार झाले आहेत. मिक्सर आल्याने पाखडणे, वेचणे, घोळणे, बहडणे, कुटणे हे शब्दही उपयोगात आणण्याचा प्रसंग निर्माण होत नाही. सामाजिक परिवर्तनामुळे भाषिक परिवर्तन अशा पद्धतीने बदलते. अशा बदलांचा अभ्यास बोली विज्ञानामध्ये होणे गरजेचं आहे. मराठी भाषेत प्रादेशिक बोलींखेरीज व्यवसाय एक व सामाजिक बोलींचा सामाजिक बोलीविज्ञानाच्या आधारे अभ्यास होणे हे आज गरजेचे आहे. तर मित्र हो, आज आपण या ठिकाणी सामाजिक बोलीविज्ञान या संदर्भातली चर्चा केली आहे. पुढील लेक्चर्समध्ये आपण या ठिकाणी व्यावसायिकांच्या बोली या संदर्भातली चर्चा करूया. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231-2-69-37-71
किंवा 0231 2961 3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.